14 जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस एस एस जायस्वाल महाविद्यालयामध्ये हाच दिवस भूगोल दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो आहे. या निमित्त या महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने एक प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी जनजागृतीसाठी एक रॅली काढली जात आहे. या संदर्भात आपण या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहर्ले सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सोबतच भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर दर्वे आणि सोबत त्यांचे सहयोगी सहायक प्राध्यापक प्राध्यापक डोंगरवाल सर आणि मेश्राम सर, राखडे सर आणि सोबत सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. या निमित्ताने मी डॉक्टर दर्वे सरांना विनंती करतो की अगदी थोडक्यात या दिवसासंदर्भात त्यांनी सांगावं आणि लगेचच नंतर मग आपण समोर ओढू. सर, हे 14 जानेवारी हा भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो आणि संपूर्ण भारतभर याचं महत्त्व आहे. सूर्याचं संक्रमण होते आहे, उत्तर गोलार्धामध्ये सूर्य येतो आहे दक्षिण गोलार्धातून आणि तो तिळातिळाने यायला सुरुवात झालेली आहे. तशी 22 जानेवारी आपला डिसेंबर जो असतो तिथूनच तो संक्रमण व्हायला सुरुवात होते, पण खऱ्या अर्थानं त्याची जाणीव 14 जानेवारीला भारतामध्ये व्हायला लागते आणि म्हणून हा दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो, तीळ संक्रांत म्हणून साजरा केला जातो, अशा पद्धतीचे याचं महत्त्व आहे. सर देखील आमच्या या रॅलीला संबोधित करणार आहेत म्हणा किंवा त्यांच्या शुभेच्छा आपल्याला प्राप्त होणार आहेत, ते आपल्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. आम्ही ही रॅली पुढे गावातून जनजागृतीसाठी काढतो आहे. तर सर, या निमित्तानं 2 शब्दांमध्ये थोडक्यात शुभेच्छा देतील अशी मी विनंती करतो सरांना. धन्यवाद सर. आज खरं तर मकर संक्रांतीचा दिवस आणि भूगोल दिवस म्हणूनही आपण या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून समाजामध्ये याविषयी जनजागृती व्हावी, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण रॅलीचं आयोजन केलेलं आहे. नवे महाविद्यालयामधील सर्व घटकांना या भूगोल दिनाची माहिती व्हावी म्हणून भूगोल विभागातर्फे आज रांगोळी भौगोलिक रांगोळी स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. त्यामुळं भूगोल विभागाचं आणि संपूर्ण सहभागी विद्यार्थ्यांचं मी प्राचार्य म्हणून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या तसेच भूगोल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपला हा कार्यक्रम चांगल्या रीतीने यशस्वी व्हावा यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. सर बोल बोल बोल.